आज मामी चाची एक नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. वर्षा शिकून देते. हे आहे गावाकडची साकरोली. आणि साकरोली मध्ये हे गावाकडचा पदार्थ खास करून सणासुदीला बनतो. जुना पदार्थ आमच्या गावात. कुरकुरीत पण थोडी नरम पण अशी मस्त ही साकरोली रेडी झालेली तर आईने हे मला दिले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आईकडे आले माहेरी मी. 2-3 दिवस झाले इकडे आले मी आईकडे राहायला. तर आज आई एक आपल्याला गोड पदार्थ शिकवते. म्हणजे मी कधी आली नाही इकडे, म्हणजे पहिली मुंबईला असायची तर कधी आले इकडे तर आई मला तो पदार्थ खाऊ घालायची. तो मी आज बोलले आईला की तू बनव म्हणून आणि मला पण शिकायचं आहे ते. तो गोड पदार्थ आहे साकरोली बोलतात त्याला. तर तो आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर आता आपण जाऊया, आईने काय तयारी केली ती पण बघूया आणि बघायला मिळेल तुम्हाला. इकडे बघताय आई. नमस्कार आई. आज काय बनवतेस? गोड पदार्थ. गोड पदार्थ आहे ते मला आई शिकवते. आम्ही पहिली करायची ना. त्याला काय बोलतात आई? साकरोली. साकरोली. तर बघा साहित्य काय काय घेतलंय. साकरोलीसाठी एक नारळाची कवळ घेतले, गुळाचा खडा घेतलाय, रवा आहे इथे, मैदा आहे आणि थोडीशी ही वेलची पूड घेतले बारीक करून आणि थोडीशी मीठ आणि थोडस हळद लागणार आहे ना. चल मग आता सुरुवात करूया आपण. आणि मी पण शिकून घेते आईकडून कसं बनवायचं ते. आई खोबरा किसते आणि गुळाचा खडा बारीक करते. आपल्याला किती घ्यायला गेला आहे? थोडा घे एवढा, काय सगळा नको एवढा, असा थोडा असला तर काय नाही. सगळे जण असा त्याची प्रमाणे तुम्हाला द्यायचीच ना कधी कधी बघून. म्हातार बाबा सगळं तेव्हा खुलून पडेल मग. तू हा कुठून शिकलीस करायला? तेच मग मी मोठे काही सांगायचं आहे. घरात तिकडेच ना? घरात ते करायचे आहे. पण ह्याला तेल लागतं थोडा. हो तेल जास्त लागेल कारण हा गोड पदार्थ आहे ना. खूप तसा पोण्याचा गोड पदार्थ. मैदा टाकू पहिला. हो मैदा टाकू. पहिला किती टाकू? सात मी सहा सांग टाकू. बस सात मैदा नको. बस 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 थोडा मैदा टाकला आता रवा टाक. मैदा आणि रवा मिक्स केले. मिक्स केले तांदळाचं पीठ किती घालू? तांदळाचं पीठ पण घ्यायचं थोडासा. मग अशी सांगायला विसरले मी तुम्हाला. तांदळाचं पीठ घ्यायचं. बस एवढा टाकते ना. पावडर लागेल सगळ्या. आता खोबऱ्याचा सूप सगळ्यात टाकला. सगळ्या टाकू ना. एक वाटी पूर्ण खोबऱ्याचा सूप घेतलाय. थोडस मीठ घ्यायचं. बस किती? बस बस ना. बस आणि हळद. हळदी पावडर किती घालू? हळद घालायची म्हणजे पिवलं दिसायला पाहिजे ना रंगाला. पिवळा कलर आला पाहिजे म्हणून हळद घालायची. कमी पडली वाटते तुम्हाला मिक्स करून तर परत तुम्ही हळद घालू शकता. आता मी हे मिक्स करून आता पाणी घालू ना. पाणी घालू. ते सगळं असं मिश्रण मिक्स करते. हे तळल्याच्या नंतर पण कलर येतो त्याला. मिक्स करून किती तास ठेवायचं? 2 तास ठेवू ना. 2 तास हे भिजत ठेवायचं पीठ. आधी थोडंसं पीठ असं वरती आलं पाहिजे. थोडं पण माहिती होतं, पूर्ण रेसिपी माहिती नव्हती मला. त्या आईला म्हटलं तू सांग मला आणि तुमच्यापर्यंत मी म्हटलं सांगेन. बघ ह्याच्यामध्ये अजून काय कमी नाही ना? नाही नाही बरोबर आहे ना. बरोबर आहे. आता पाणी ओतून ठेव.
एकदम पातळ नाही ना एकदम पण घट नाही ना तुम्हाला आता प्रमाण सांगते मी मगाशी गायगाड मध्ये तुम्हाला समजलं नसेल तर दोन वाट्या मैदा घेतलाय एक वाटी रवा घेतला एक चमचा मोठासा तांदळाचं पीठ वेलची पावडर गूळ 200 ग्रॅम घेतलाय आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडस मीठ चवीला असं हे मिश्रण आणि खोबऱ्याची एक वाटी बघा आता हे मिश्रण असं झालंय ना हे आपण आता एक दोन तास तरी असंच ठेवायचं भिजत आता हा मी दोन तास ढाकून ठेवते आता बघा पीठ कसं आहे ते ना आता आपण करूया छान आलंय मस्त थोडं एक्झ्यू झाले रवा वगैरे मस्त आणि आता एक रेडी झालाय दुसरा टाकायचा मुंबईला करूया पनवेलला गेलो की हॅलो हॅलो पांजली मजा केली पांजली बघा आता कशी अजून शिकून दे आधी शिकू द्या कशी नंतर मोठी झाल्या मध्ये पहिली व्हिडिओ मध्ये दाखवली ना गेली आम्ही पहिलीच वेळ आहे आता नवीन घरात मध्ये पहिलीच वेळ जेवणाची पण झाली साखर खाण्याची पण झाली साखर मामी लय भारी बोलत होता व्हिडिओ मध्ये आई विषयी जा बघत लास्टच आई मी ना जरा नवीन रेसिपी नवीन पदार्थ जिलेबी सारखा आहे ना दुसरा कोरा कोरा पण टाकला तुम्हाला पण देते टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आला ते टाकलो नाही आईच्या आखीपर्यंत कधी मध्ये करू करू मस्त एकदम एक नंबर झालं काय आणि टेस्ट केले काय तू मध्ये बघलीस ना टाकला टेस्टी आज पाऊस पडणार पक्का पाऊस झाला पूर्ण ग्रामीण चच्ची आम्हाला इकडे ना फणसाची भाजी दाखवायची होती मग ते खाऊन झालं होते मग आई चच्ची दाखवायला होते घरी जाऊन दुसरा फरस कोण द्या काय कुरकुरीत कुरकुरीत साखरलेली चला टेस्ट करूया मस्त आईच्या मजेत साखरेचं प्रमाण पण एकदम योग्य आहे खोबरं घातलंय आणि वड्यांचं जे असतं ना पेट पेस्ट सेम तसंच प्रकारचं आहे फक्त त्याच्यामध्ये खोबरं असल्यामुळे एक युनिक टेस्ट येते आणि मी हा पदार्थ खाल्लेला आहे म्हणजे मला आठवत आहे टोकणं असतं टोकणं त्याच्यासोबत आपण म्हणजे नवऱ्याचं टोकणं असतो तेव्हा नागू लढतो ना तेव्हा घरी सर्रास पहिला नवऱ्याला का नवऱ्याला जेव्हा म्हणतात ना घरी तेव्हा असं काहीतरी गोड पदार्थ तर हा एक मी खाल्लेलं त्या टायमाला हे आईने कधी जास्त बनवलं नाही पण मी बाहेर दुसरीकडे घरी जाऊन खाल्लेलं आहे आमच्या गावाकडे खूपच छान झालं आणि मामीने चांगली एक नवीन रेसिपी दाखवली आम्हाला आम्ही पनवेलला जाऊ ना त्यावेळेस आम्ही नक्की करून बघा आणि झटपट जास्त काही टाईम नाही लागत पटकन बनतो नक्की करून बघा तुम्ही प्रमाण तुम्हाला दिलंच आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन करता येईल तुम्हाला पदार्थ रेडी झालेला आहे साखरवेळ
बघू शकता किती मस्त पोळी सारखी एकदम गोल पण आले जातात इथे थोडी कुरकुरीत पण थोडी नरम पण अशी मस्त ही साखरेची रेडी झालेली सो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय वर्षाने म्हणजे मामीने खरं दाखवलं वर्षाला वर्ष शिकून घेतलेलं आहे आम्ही गेलो आता मुंबईला सांगितलं की नक्की करून तुम्हाला दाखवू कमी सक्का करून नक्की ट्राय सो तुम्ही पण असं ट्राय करू शकता तुमच्या घरी साध्या सिंपल पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर द्या तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया असेल त्या कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 सी यू